वारकरी संप्रदाय तुळशीच्या माळेला लाख मोलाचं महत्व आहे आणि वारकरी संप्रदायाची माळकरी संप्रदाय म्हणून देखील जनमानसात ओळख आहे. प्रस्थाना अगोदर अलंकापुरीमध्ये तुळशीच्या माळांची विक्रीतून लाखोंची उलाढाल सुद्धा होत असते आणि तुळशीची माळ नेमकी कशी तयार केली जाते जाणून घेतले आमचे प्रतिनिधी निलेश जगताप यांनी. अलंकापुरीमध्ये पालखीचा प्रस्थानाला उभे काही दिवस येऊन ठेपलेले आहेत. मात्र आज अलंकापुरीमध्ये कित्येक कुटुंबाचं पोट हे तुळशीवरती त्या ठिकाणी अवलंबून असलेलं पाहायला मिळतं. तुळशीच्या माळेच्या उत्पादनावरती अनेकांचं पोट भरलं जात आहे. अलंकापुरीतील अशाच एका तुळशीची माळ तयारणाऱ्या कारखान्यात मी आलेलो आहे. या ठिकाणी तुळशीची माळ तयार केली जाते. काय नेमकी कशा प्रकारे तुळशीची माळ तयार होती, कच्चा माल काय लागतो, काय सांगाल? तुळशीच्या माळ्यामध्ये अनेक प्रकार आहे. म्हणजे एक झिरो साईज माळ म्हणतात त्याला. एक दुसरं लक्षण म्हणजे आज मी चॅनलचे आभार मानतो की तुळस कशी ओळखायची या माध्यमातून तुम्हाला सांगतो. बाजारामध्ये वेगवेगळे प्रकार आहेत, मात्र ओरिजिनल तुळशीची माळ नेमकी कशी ओळखायची? बाजारामध्ये चायना सुद्धा माळी त्याच्यामध्ये आलेला आहे. तर हा जो तुळशीचं लाकूड आहे आणि हा सगळ्यात महत्वाचा हा जो काळा डोळा आहे तुळशीचा, याच्यावर तुम्ही कॅमेरावर लक्ष दिल्यानंतर हा काळा डोळा सगळ्यात महत्वाची खुणी ही आहे तुळशीची ओळखण्याची. जर काळा नसेल, पूर्ण पांढरा जर असेल किंवा लाल असेल तर ती तुळस नाही अशी 100% खात्री करायची. त्याच्यामुळं तुमच्या चॅनलमुळे वारकऱ्यांना आज ओरिजिनल तुळशीची माळ कशी आहे हे 100% कळेल. त्यामुळे मी तुम्हाला वाटेल तेवढे धन्यवाद देतो. आणि ही खरी तुळशीची माळ आहे. याच्यामध्ये अनेक प्रकार आहे. आता हा जो पदक आहे हा सुद्धा हाताने कोरलेला आहे. आमचे माळंदीतले सर्वात मोठे महाराष्ट्रातले कारागीर संतोष महाराज आमजरे आमचे परम स्नेही आहे. ते स्वतः हे हाताने पूर्ण तयार करतात आणि याला पॉलिश वगैरे मारलं जातं, याच्यावर नाव कोरलं जातं. हे एकदम सूक्ष्म आहे आणि कष्टदायक आहे. आणि याची किंमत जवळजवळ 150 रुपये पर्यंत आहे. 3 पदरी 4 पदर केले आपण, 5 पदर केले. आणि याला प्युअर नायलन धागा वापरला जातो. नायलन धाग्यामध्ये ते ओवलं जातात आणि अनेक 20-22 महिला मंडळ आळंदीत काम करतात एका कारागिराच्या हाताखाली. अशा प्रकारे तुळशीचे माळी बनवले जातात. खरं तर राज्यभरातले जे काही वारकरी आहेत ना, मी असे अनेक वारकरी वारीमध्ये पाहिलेले आहेत की गळ्यातली तुळशीची माळ तुटल्यानंतर जोपर्यंत दुसरी तुळशीची माळ परिधान करत नाही तोपर्यंत अन्न सुद्धा ग्रहण करत नाही. असे अनेक वारकरी वारीच्या वाटेवरती मी पाहिलेले आहेत. जय महाराष्ट्र आळंदी. आपण आता पाहिलं का तुळशीची माळ ही जी ओरिजिनल आहे ती कशी ओळखायची हे आपण यातून पाहिलं. अलंकापुरीमध्ये सध्या तुळशीच्या माळेचं सध्या कसं बनवतात त्याचप्रमाणे लाखोंची विक्रीची उलाढाल या ठिकाणी सुरू असते.